अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे, संसार म्हटलं की स्त्री आणि पुरुष हे दोघं जण एकत्र येऊन संसाराचा जो रणगाडा आहे तो चालवत असता, पण काय होतं माहिती का, कधी कधी स्त्रियांना खूप पुढाकार घ्यावा लागतो संसाराच्या बाबतीत की संसार आहे, मलाच माझा संसार चालवायचा आहे, मलाच एफर्ट्स घ्यायचे, मलाच परत नाती जुळवायची आहे। कारण काय होतं ना की संसारात फक्त नवरा बायकोंना मतभेद होण्याचेही कारण बाहेरील व्यक्ती असतं। बाहेरील म्हणजे म्हणतो ना की दोघांमध्ये तिसरा आला की भांडणाला कारण होऊन जातं। मग ते घरचे पण लोक असतात काही की ज्यांना वाटत नाही की संसार व्हावा। पण ठीक आहे, एक सांगू का की आपण आपले कर्म करत राहायचे, प्रत्येकाला आपापल्या कर्माची शिक्षा महाराज नक्की देता। तर मला तुम्हाला सांगायचं आहे, फक्त घरच्यांमुळे नाही बाकीच्या पण गोष्टी आहे की संसाराला तडा जातो। त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुगार। बरेच घरातले मंडळी असे असतात की त्यांना जुगाराचा नाद आहे, प्रचंड प्रमाणात ते मद्यपान करतात, त्याच्याचबरोबर मद्यपान, धूम्रपान आणि 17 भानगडी। त्या 17 भानगडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं की बाहेरचा नाद, बाहेरच्या बाईचा नाद, ज्याला आपण 17 भानगडी म्हणतो की ना, असा माणूस राहतो की ज्याला आपण ऑलराऊंडर म्हणतो, 17 भानगडी त्याच्या राहता। तर मला माहिती आहे की आपला संसार आहे, आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जातो किंवा त्याने मला मी त्याला माफ करेल, पण त्याने सगळं विसरून जावं, त्याने कोणाशी कोणता संबंध ठेवू नये असं आपल्याला नेहमी वाटत असतो। आणि त्याच्या संदर्भात मला बऱ्याच कमेंट्स येतात, आजची सेवा त्याच्यासाठीच आहे। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रुद्रयंत्र, आता तुम्ही म्हणाल ते आमच्याकडे रुद्रयंत्र नाही आहे, मला सांगायचं आहे ज्यांना शक्य असेल, ज्यांची परिस्थिती चांगली असेल, त्यांनी घरात आपण जसं श्रीयंत्र स्थापित करतो, कुबेर यंत्र स्थापित करतो, त्याच पद्धतीने रुद्रयंत्र अतिशय महत्त्वाचं आहे, ते तुम्ही स्थापन करा। पण ठीक आहे, मी समजू शकते की यथाशक्ती कोणती सेवा करायची असेल, तुमच्याकडे रुद्रयंत्र नसेल तर महादेवाची पिंड तरी प्रत्येक घरात असते, त्या पिंडीवर तुम्हाला त्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर अभिषेक कसा करायचा मी तुम्हाला थोडक्यात सांगते, कृपया करून ते लिहून घ्या की जेणेकरून तुम्हाला आपण फायदा होईल। बघा, आपण जर रोज रुद्रयंत्रावर, रुद्रयंत्र नसेल तर महादेवाची पिंड असले तरी चालेल, पण रुद्रयंत्र घेण्याचा प्रयत्न करा। जर त्याच्यावर आपण शिवमहिम स्तोत्र म्हटलं, शिवमहिम स्तोत्र त्याच्याचबरोबर बघा, शिवमहिम स्तोत्र, पंचप्रणव, महामृत्युंजय मंत्र, महामृत्युंजय मंत्र या आणि त्याच्याचबरोबर रुद्रपठण। आता रुद्रपठण कसं करायचं, सगळ्यात महत्त्वाचं, ह्या सगळ्या सेवा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल। तेही नसेल शक्य तर तुम्हाला मी बेस्ट आयडिया देते, यूट्यूबला लावून द्या, यूट्यूबला लावून तुम्हाला या सेवा करायच्या आहे। पण काय होतं माहिती का, यूट्यूबला लावून दिल्यानंतर आपल्याकडनं मंत्र उच्चारण होत नाही, म्हणून मी तुम्हाला सांगते की नित्यसेवेचं पुस्तक तुमच्या जवळपास केंद्र असेल तिथे बघा, नसेल तर www.श्रीगुरुपीठ.com या ॲपवर जाऊन किंवा ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन मागवा। तेही नसेल शक्य तर तुम्ही ॲमेझॉनवर मागवा, जे तुम्हाला जिथून कम्फर्टेबल वाटतं आहे मागवणं तिथून तुम्ही मागवा। आता काय काय वाचायचं आहे मी तुम्हाला परत एकदा सांगते, शिवमहिम स्तोत्र, त्याच्यात पद्धतीने रुद्रपठण, रुद्रपठण सगळं त्याच्यात दिलेलं आहे, त्याच्याचबरोबर पंचप्रणव, महामृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र। एवढं सगळं पाण्याचा अभिषेक करता करता, हाताने तुमच्याकडे जर ते गळती नसेल तर चालेल, तर तुम्ही पाण्याने थोडं थोडं टाकायचं आणि त्याच्यावर ना अभिषेक करायचा, आणि हा अभिषेक करून घरात जो व्यसनी व्यक्ती आहे, जो दारू पित असतो, विलंगान असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बाहेरचा नाद असेल, किंवा कोणी आजारी असेल, किंवा एखाद्याला पॅरालिसिसचा रुग्ण, बघा पॅरालिसिसचा अटॅक आल्यावर माणूस डायरेक्ट अधू होऊन जातो, त्यांना देखील तुम्ही याचं जे तीर्थ आहे ते तुम्ही देऊ शकता। आजारी व्यक्ती, पॅरालिसिसचा अटॅक आलेला, किंवा जो असाच आहे म्हणतो ना की जुगारी आहे, बेवडा आहे, बाहेरचा नाद आहे, अशा व्यक्तीला तुम्ही ते पाणी देऊ शकता। किंवा याच्या पलीकडे पण कितीही मोठा आजार असो त्या व्यक्तीला, त्याला पण तुम्ही ते पाणी देऊ शकता। हे केल्यानंतर घरातले जे तापट, तामसिक, अविचारी व्यक्ती, हट्टी, रागीट, धूम्रपान करणारे, मांसाहार करणारे, हे जेवढे कोणी व्यक्ती आहे त्यांच्यावर 100% फरक पडेल। एक महिना तुम्ही करून बघा, मी आता महिलांनाच ह्या सेवा करायचा असेल, एक महिना तुम्ही हा
व्हिडिओ ह्या सेवा तुम्ही करा. खरं तर 41 दिवस तुम्हाला ही सेवा करायची. एका महिन्यात तुम्ही बघा तुमच्या घरातला कितीही कट्टर म्हणतो ना की व्यसनी घाणेरडा व्यक्ती असेल त्याच्यावर 100% फरक पडेल यात काहीच शंका नाही. ही सेवा खूप 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 प्रभावी आहे. फक्त आजारी व्यक्तीच नाही किंवा तुमच्या घरातले वाईट आहे, मुलं खूप हट्टी असतात ऐकतच नाही. आजकालचे तर मुलं असे होऊन गेले ना की त्यांना वाटतं की आम्ही 10वी 12वी केली म्हणजे कलेक्टरच झालो की काय, आणि घरच्यांना रिस्पेक्ट नाही, मनाचे मालक असतात, आम्हाला जसं वाटू तसंच आम्ही करू. ह्या प्रवृत्तीचे पण बरेच मुलं असतात आणि आजकाल तसेच मुलं जास्त आढळत आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या आईंनी ही सेवा नक्की करा. त्यांना तीर्थ प्यायला द्या. सॉरी, त्यांना ते तीर्थ प्यायला द्या. घरातल्यांनी सगळ्यांनी ते तीर्थ प्राशन करायचं आहे, पण ज्यांना खरंच या गोष्टीची गरज आहे ना त्यांना जास्त द्या. आपणही थोडं थोडं करा. खूप 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 प्रभावी सेवा आहे, प्लीज तुम्ही करा. तुम्हाला व्हिडिओ नसेल शेअर करायचा काहीच हरकत नाही, पण तुम्ही ओरली एखाद्याला सांगा, कोणाचं तरी संसाराचं आणि आयुष्याचं नक्कीच भलं होईल. तरी अतिशय छोटीशी सेवा होती जी आज मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.